महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। उल्हासनगर महानगर पालिका आयुक्त अजित शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण विभागाकडून माझी वसुंधरा अभियान अंतर्गत अर्थ आठवडा 22 एप्रिल ते 28 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रम करण्यात आले। त्यात आज उल्हासनगर 2 गोल मैदान जवळील मिड डाऊन रोटरी क्लब येथे पर्यावरण पूरक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री तसेच महिलांसाठी खेळ पैठणी असा कार्यक्रम करण्यात आला। यामध्ये विविध स्टॉल लावण्यात आले होते, ज्यात माती, कागद, लाकूड व कापडांपासून बनवलेले वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आले होते। तसेच महिलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवून विजयी ठरणाऱ्या महिलेला पैठणी देण्यात आली। यावेळी उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव, स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार, पर्यावरण विभागाचे विशाखा सावंत तसेच अधिकारी व महिला उपस्थित होते। आज आपण मिडटाऊन गोलबाजारच्या या हॉलमध्ये उल्हासनगर महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे पर्यावरणपूरक वस्तूंचं प्रदर्शन व विक्री आपण इथं आयोजन केलेला होता। हा कार्यक्रम माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत माननीय आयुक्त अजित शेख सर, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर करुणा जुईकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं आयोजित केलेला होता। या आपण इथं आता पाहू शकता की 8 ते 10 स्टॉल इथे लागलेले आहेत। जे वस्तू हे विक्रीला आलेले आहेत ते पर्यावरणपूरक साहित्यापासून बनवलेले वस्तू आहेत। कुठलेही असं आपल्या वसुंधरेच्या 5 घटकाला बाधा होईल अशा कुठल्याही वस्तू इथं विक्रीला ठेवलेल्या नाहीत। टाकाऊ वस्तूपासून जे प्रदूषणाला घातक ठरतील त्या वस्तू न वापरता पेपरच्या बॅग्स किंवा डिग्रेड होणाऱ्या महिलांचे काही आर्टिफिशियल दागिने किंवा काही शोभेच्या वस्तू अशा यांनी बनवलेल्या आहेत। काही बचत गटाच्या महिला आहेत किंवा काही असं स्वयंस्फूर्तीने यांनी बनवलेल्या आहेत। अगदी ठाण्यापासून काही महिला यांनी आणि स्टॉल लावलेला आहे। हा उद्देश असा आहे की आपण पर्यावरणाला पूरक असे साहित्याचा आपण इथे वापर केलेला पाहिजे, कुठल्याही घटकाला त्याची बाधा आली नाही पाहिजे असा संदेश जनतेला जाण्याकरिता आपण हे प्रदर्शन व विक्री इथं आपण आयोजित केलेली होती। त्याच अनुषंगाने आपण महिला बचत गटाच्या काही महिला सदस्य इथं आलेल्या आहेत, त्यांनी सुद्धा स्टॉलला भेट देऊन काही साहित्याची खरेदी आपण इथे केलेली आहे आणि त्यांच्या एक छोट्या स्पर्धा पण आपण त्यांना पर्यावरणपूरक गोष्टीचा वापर करून त्या स्पर्धा आपण तिथे आयोजित केलेल्या आहेत, जेणेकरून पर्यावरणाचा संदेश जाईल आणि त्या संदेशातून होणारी जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये आपण त्यांचे क्रमांक काढून त्यांना पैठणीसाठी व इतर साडी असं प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आपण इथं देऊन त्यांना बक्षिसाने गौरवित करण्यात आलेले आहेत। या अनुषंगाने मी उल्हासनगरवासियांना व आसपासच्या नागरिकांना मी विनंती करतो की पर्यावरणपूरक साहित्याचा आपण वापर करा, कुठल्याही बॅन झालेल्या वस्तू आपण इथं वापरू नका आणि ह्या स्टॉलला भेट देऊन निश्चितच ह्या साहित्याचा आपण जास्तीत जास्त कसा वापर करता येईल हे करून पर्यावरणाला रक्षण करण्याकरिता उल्हासनगर महानगरपालिकेचं सहकार्य करा। या तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।